महाडमध्ये महाड पत्रकार संघाच्या वतीने लाडवली येथे वृक्षारोपण करण्यात आले. समाजात एक चांगला संदेश जावा म्हणून आज पत्रकारांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमासाठी वनविभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि अनेक वृक्षप्रेमी संस्था सहभागी झाल्या होत्या. कोकण हा हरितक्रांती देश म्हणून ओळखला जातो. ही हरितक्रांती अशीच टिकून राहावी म्हणून जास्तीत जास्त वृक्षारोपण केले जाणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सरकारच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा संकल्प केला जातोय. हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाड पत्रकार संघाचे संस्थापक रवींद्र पाटील, अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सेक्रेटरी श्रीकांत सहस्त्रबुद्धे, खजिनदार संतोष घरटकर यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. आता कोकणामध्ये सर्वाधिक जंगलतोड होते, त्याच्यामुळे हे आज पर्यावरण धोका निर्माण झालाय. जशी आपण वृक्षारोपण लावून धन साजरा करतो, तशी एक चळवळ पत्रकार संघाच्या माध्यमातून म्हणा किंवा जनतेच्या माध्यमातून असं मी आवाहन करतो. आजच्या चांगल्या दिनी लागवडीचं महत्व ओळखून आज लाडवली या ठिकाणी वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम घेतला आहे, अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला आज सर्वजण आपण उपस्थित आहोत. मी सर्वांना या ठिकाणी पत्रकार संघाला शुभेच्छा देतो आणि वृक्षारोपणाचं महत्त्व सर्व जनतेसमोर जावं असं या ठिकाणी आवाहन. आज वृक्षारोपण पत्रकार संघाने आयोजित केलेलं आहे, एकदम स्तुत्य उपक्रम आहे. बरेचसे पत्रकार उपस्थित आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पत्रकारांनी खूप सुंदर उपक्रम राबवलेला आहे. त्यांना जंगल तोडीचे चळवळ उभी राहिली पाहिजे. रायगड माझ्यासाठी सिद्धांत कारेकर, महाड. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.